ताजा घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विविध मार्केटमध्ये आज बंद, संप आणि आंदोलने केले गेले आणि त्याचा परिणाम आज व्यापारावर झाला। दररोज मालाची खरेदी विक्री पाहायला मिळत असलेल्या मार्केटमध्ये आज घोषणा आणि नारेबाजी ऐकायला मिळत होती। कांदा बटाटा मार्केटमध्ये 50 किलोवरील वाहतुकी विरोधात माथाडी कामगारांनी बंद पुकारला होता। भाजीपाला मार्केट परिसरात सफाई कामगारांनी त्यांचे मानधन व महागाई भत्ता मिळवण्यासाठी आंदोलन केले, तर दुसरीकडे मापाडी कामगारांनी बाजार समिती प्रशासनात समाविष्ट करून घेण्याची मागणी केली। गेली 30 वर्षांपासून बाजार समितीच्या सेवेत असून बाजार समितीने समाविष्ट करून घेतल्यास समितीला अधिक सेस मिळवून देऊ असा विश्वास मापाडींनी व्यक्त केला आहे। विविध घटकांनी विविध मागण्यांसाठी आजचा दिवस निवडल्याने एपीएमसी मार्केटसाठी आजचा दिवस चांगलाच गाजला। त्यामुळे आमदार, उपसभापती, उपसचिव व संचालक यांची उपस्थिती मार्केटमध्ये पाहायला मिळाली। यामध्ये काय झालेलं आहे, केंद्र सरकारने 50 किलोच्या वरती वजन असूनही प्रत्येक याच्या ठिकाणी अशा प्रकारचा आदेश काढलेला आहे। अख्ख्या मार्केटमध्ये, अनेक मार्केटमध्ये 50 किलोची अंमलबजावणी आहे। कांदा बटाटा मार्केटमध्ये गेले 6 महिन्यापासून व्यापारी आणि आमची सातत्याने बैठक होऊन या असलेल्या 50 किलोची अंमलबजावणी करत अशा प्रकारची आपण सूचना केलेली आहे। दुर्दैवाने हा माल देशाच्या कानाकोपऱ्यात येतो, म्हणून आम्ही 2-3 महिने या संदर्भामध्ये थोडासा वेळ दिला होता। या पिरियडमध्ये 50% माल हा 50 किलो आला। काही लोक आजही त्याच पद्धतीने माल आणतायत। 2-4 बैठका गेल्या 1-2 महिन्यामध्ये आम्ही केल्या आणि मग अंतिम निर्णय घेतला। आम्ही नोटिसा काढल्या, बाहेर सगळीकडे प्रसिद्धी माध्यमातून कळवलं, सगळी लोकांना। परंतु आता काही परिणाम, काही इंदूर वगैरे या पद्धतीतून येणारा माल जो आहे त्यातून होत नसल्यामुळे शेवटी आज कामगारांनी निर्णय घेतला। कारण 1 तारीख, मागच्याच 1 तारखेला आम्ही करणार होतो, तर 1 तारखेपर्यंतच वाढ दिली होती। आज 1 तारखेला सर्व कामगारांनी निर्णय घेतला की 50 किलोच्या वरती काम करणार नाही आणि त्या पद्धतीने निर्णयाची आज अंमलबजावणी करणार। व्यापाऱ्यांची अडचण नाही आहे, फक्त अडचण जी आहे बाहेरून येणाऱ्या मालाची आहे। आता आम्ही जिथून माल येतो त्या सगळीकडे कळवलेलं आहे, त्या पद्धतीने कळवण्याचा प्रयत्न केला। दुर्दैवाने अजूनपर्यंत अशा पद्धतीचा निर्णय झाला नाही। आता जे लोक पाठवतील, एकदा काम बंद झालं ते आपोआप ज्यांना कळवता येईल त्याप्रमाणे ते पाठवून देईल। तर आता 50 किलोचा असेल तेवढं चालू होईल, बाकीचं त्याच्या वरती असेल ते काम चालणार, व्यापाऱ्यांनी निर्णय घ्यायचा। की आम्हाला या प्रॉब्लेम असा आहे की अलग अलग स्टेटचे अलग अलग टाईप का माल आहे, जसे आलू है MP UP से आता है, इंदौर से आता है, गुजरात से आता है। लेकिन इंदौर का पैकिंग में अभी थोड़ा प्रॉब्लम है। इंदौर का ही पैकिंग अभी 60-65 किलो का आ रहा है, बाकी का जो कानून के हिसाब से 50-55 किलो का आ रहा है। और प्याज का अगर देखेंगे तो अहमदनगर का कुछ इलाका है, मतलब अभी हम लोग उसमें 80% सक्सेस हुए हैं। लेकिन माथाड़ी लोगों का कहना है कि भाई अभी उनके पास जो काम करने वाले बच्चे लोग हैं, वो सब बच्चे लोग अभी 30-35-40 साल के नए बच्चे लोग, उनकी उतनी उठाने की कैपेसिटी नहीं है। उनका भी बात 100% सही है। तो हम लोग ये 15-20% जो अभी जो 60-65 किलो का आ रहा है उसमें भी हम लोग 8-10 दिन में, 15 दिन में 100% बंद करने का प्रयास करेंगे। और जो माथाड़ी की मांग है 50-52-53 किलो की, वो आगे चल के 10-12 दिन के बाद में ख़त्म हो जाएगी और माथाड़ी को न्याय देंगे और मार्केट सुरक्षित चालू रहेगा, इसका हम प्रयास करेंगे। नहीं, सिंधे साहब ने उनको ऐलान किया है, 2 बजे से मार्केट चालू हो जाएगी। ब्यूरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज, नवी मुंबई। ताजा घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।